कुणी बस देता का बस विद्यानगर ते कराड बस स्थानक बहरउनात विद्यार्थ्यांची पायपीट बसची मारामारी त्यात रिक्षाची महागडी सवारी त्यामुळेच विद्यार्थ्यांना करावी लागते बहरउनात पायीवारी विद्यानगर परिसरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची आमाप वाढलेली विद्यार्थी संख्या आणि त्यांना कमी पडत असलेल्या बस यातच रिक्षावाल्यांकडून केली जाणारी अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी यामुळे भर उन्हात खिशात पास असूनही विद्यार्थ्यांना विद्यानगर ते कराड बस स्थानक पायपीट करावी लागत असल्याचे भयानक चित्र सध्या पाहायला मिळतंय विद्यानगर परिसरात विविध प्रकारची शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत या महाविद्यालयांमधून सुमारे चाळीस हजाराच्या वर विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत मात्र या चाळीस हजार विद्यार्थ्यांना नेआण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बस अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना प्रसंगी रिक्षातून प्रवास करावा लागतोय मात्र रिक्षावाल्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी केली जात असल्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती बेताचे असणारे विद्यार्थी चक्क विद्यानगर ते कराड बस स्थानक भरउन्हात पायपीट करताना दिसत आहेत मसूरकडून येणाऱ्या वडा परीक्षा विद्यार्थ्यांना घेऊन येत असतात मात्र या रिक्षावाल्यांना कराडमधील रिक्षा, रिक्षा चालकांकडून विरोध होत असल्याचे बोलले जाते यामुळे प्रसंगी वादाचेही प्रसंग निर्माण होतात विद्यार्थ्यांनी बसचे पास काढले आहेत मात्र बसच नसल्यामुळे रिक्षाला डबल पैसे मोजण्यापेक्षा सरळ चालत गेलेले बरे असा विचार करून विद्यार्थी भर उन्हातून पायपीट करताना दिसतात याची नोंद घेऊन या, या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड